औरंगाबाद जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजे ॲट्रॉसिटी अंतर्गत अन्यायग्रस्ताला शासनाच्या वतीने देण्यात येणारे आर्थिक सहाय्य 1.5 वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित असल्याने ते त्वरित देऊन सहकार्य करण्यात यावे अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे। खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमूद केले की अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अन्यायग्रस्ताला शासनाच्या वतीने समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक सहाय्य मदत म्हणून दिली जाते। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर अन्यायग्रस्ताला समाज कल्याण विभागाकडून 25% रकमेच्या स्वरूपात मदत दिली जाते। त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 50% रक्कम आणि फिरेदीच्या बाजूने निकाल लागल्यानंतर 25% आर्थिक सहाय्य दिले जाते। अन्यायग्रस्ताला मदतीचा पहिला टप्पा देऊन आरोपपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी व समाज कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन त्वरित मदतीचा दुसरा टप्पा म्हणजे 50% आर्थिक सहाय्य देणे अनिवार्य आहे। परंतु 1.5 वर्षापासून औरंगाबाद जिल्ह्यातील अन्यायग्रस्त पीडितांपर्यंत आर्थिक सहाय्य पोहोचलेच नसल्याचे निदर्शनास येत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।